नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या मणिपूरमध्ये अडकलेले पंचवीस विद्यार्थी विशेष विमानानं काल संध्याकाळी मुंबईत दाखल राज्यातल्या बेपत्ता मुलींच्या शोधासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची महिला आयोगाची मागणी मराठी भाषा धोरण दोन हजार तेवीसचा अंतिम मसुदा राज्य शासनाला सादर राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे निकाल जाहीर लातूर आणि नांदेडच्या महिला शेतकऱ्यांची चमकदार कामगिरी छत्रपती संभाजीनगर इथं तीन कामगारांचा ड्रेनेज चेंबरमध्ये बुडून मृत्यू परभणी इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाब किंग्जवर पाच गडी राखून विजय आता सविस्तर बातम्या मणिपूरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पंचवीस विद्यार्थ्यांना घेऊन येणारं विशेष विमान काल संध्याकाळी मुंबईत दाखल झालं मणिपूरची राजधानी इम्फाळमधून हे विद्यार्थी गुवाहाटीकडे आणि तिथून संध्याकाळी ते मुंबईत पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मुलांना विशेष विमानानं आणण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते दरम्यान मणिपूरमधली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असून गेल्या चोवीस तासात कुठल्याही हिंसाचाराची नोंद झाली नाही त्यामुळे राज्य सरकारनं बहुतांश जिल्ह्यात संचारबंदी काही तासांसाठी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे लष्कर आणि निमलष्करी दलाकडून ध्वजसंचलन सुरू असून मदत आणि बचाव कार्यही जात आहे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीनं काल देशभरातल्या दोनशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पीएम नाम अर्थात प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार मेळावा भरवण्यात आला मराठवाड्यातल्या धाराशिव आणि परभणी जिल्ह्यांसह राज्यात अहमदनगर मुंबई उपनगर नागपूर वाशिम आदी बारा मेळावा भरवण्यात आला दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देशभरात शिकाऊ उमेदवारांसाठी मेळावे आयोजित केले जातात या मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमध्यवडक उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाते प्रशिक्षणाच्या कालावधीत त्यांना सरकारी निकषानुसार नवीन कौशल्य संपादन करण्यासाठी मासिक विद्यावेतन दिलं जातं आकृतीबंध तातडीनं लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतरही प्रलंबित मागण्यांकरता प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ कर्मचाऱ्यांनी काल राज्यभर लेखणी बंद आंदोलन केलं मोटार वाहन विभागाच्या तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शासन मान्यता मिळाली मात्र सहा महिन्यांपासून अधिक काळ होऊनही आकृतीबंध कार्यान्वित न झाल्यानं आंदोलन करण्यात आलं राजकारण सामान्य लोकांच्या हातात ठेवायचं असेल तर सामान्य माणसाच्या हिताची जपवणूक करावी लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या कस्ब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा काल सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं सत्कार करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते सांगोला इथं शेतीसंदर्भात एका प्रयोगशाळेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं शेतकऱ्यांची नवी पिढी आधुनिकतेचा विचार घेऊन शेती करते अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवून शेती केली तर समृद्धी नक्की मिळते असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला दरम्यान सोलापूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे तुर्तास तरी कोणतीही नवी जबाबदारी घेणार नाहीत असं स्पष्ट केलं कर्नाटक कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार काल थांबला मतदान उद्या दहा मे रोजी होणार असून कर्नाटक विधानसभेच्या दोनशे चोवीस जागांसाठी एकूण दोन हजार सहाशे तेरा उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतले घटक पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावर चर्चा करतील असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे ते काल सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम असून मागच्या तीन वर्षात महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला धूळ चारत मोठं यश मिळवलं असल्याचं पटोले म्हणाले सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच असून ती काँग्रेसकडेच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं पटोले यांनी पंढरपूर इथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं गरीब शेतकरी कष्टकरी श्रमजीवी जनतेचे विठ्ठल रुक्मिणी हे दैवत असून पांडुरंगानं बळीराजाचं अवकाळी पावसापासून रक्षण करावं अशी प्रार्थना केल्याचं पटोले यांनी सांगितलं राज्यातल्या बेपत्ता झालेल्या मुलींच्या शोधासाठी तातडीनं विशेष तपास पथक स्थापन करण्याची विनंती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राज्य सरकारला केली आहे यावर्षी जानेवारी महिन्यात सोळाशे फेब्रुवारीमध्ये अठराशे आणि मार्चमध्ये बावीसशे मुली राज्यातून बेपत्ता झाल्याचं चा, चाकणकर यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षांपासून देशात मुली बेपत्ता होण्याचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे दरम्यान याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच महिला आणि कुटुंब कल्याण विभागानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काल राज्याच्या मराठी भाषा धोरण दोन हजार तेवीसचा अंतिम मसुदा राज्य शासनाला सादर केला मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी हा मसुदा स्वीकारला असून लवकरच मराठी भाषेचं सर्वंकष धोरण जाहीर करणार असल्याचं सांगितलं मराठी भाषा धोरणासाठी सरकारनं पुढाकार घेतला असून मराठी भाषा अधिक लोकाभिमुख रोजगाराभिमुख व्हावी यासाठी समितीनं सूचना केल्याचं देशमुख यांनी सांगितलं हे धोरण सर्वंकष स्वरूपाचं आणि सर्व स्तरांवरील लोकव्यवहार संवाद संपर्क तसंच अभिसरणासाठी उपयुक्त असेल असा विश्वास समितीनं धोरणाच्या प्रस्ताविक व्यक्त केला आहे शिक्षण विभागानं संचमान्यतेसाठी आता पंधरा म्य मुदतवाढ दिली आहे शाळांच्या संचमान्यतेसाठी आधारवैध विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे पण तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया रखडल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे अंतिम संचमान्यतेनंतरच शिक्षक पदभरती सुरू होणार आहे हज यात्रेसाठी छत्रपती संभाजीनगरहून अतिरिक्त प्रवास भाडे आकारले जात असल्याबद्दल माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं या यात्रेला मुंबईहून जाण्यासाठी तीन लाख चार हजार रुपये तर छत्रपती संभाजीनगर इथून तीन लाख ब्याण्णव हजार सातशे अडतीस रुपये भाडं निश्चित करण्यात आलं आहे त्यामुळे मराठवाड्यातून हजला जाणाऱ्या मुस्लिम भाविकांना प्रतिव्यक्ती अठ्ठ्याऐंशी हजार रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही खूप मोठी तफावत आहे बीड जिल्ह्यातल्या हज यात्रक्करूंच्या एका शिष्टमंडळानं काल पंकजा मुंडे यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली हे अतिरिक्त प्रवास भाडे कमी करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केली आहे कोविड काळातल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावलेली भारतीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम असल्याचं पद्मश्री डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहा ते काल नाशिक इथं बोलत होते प्रतिकूल परिस्थितीत कोरोना विरोधातला लढा खंबीर नेतृत्वाबरोबरच आरोग्य यंत्रणांनी दिलेली साथ याकडे गंगाखेडकर यांनी लक्ष वेधलं राजस्थानातल्या नागौर जिल्ह्यात लिथियमचा मोठा साठा आढळून आला आहे काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरात देखील लिथियमचा साठा आढळून आला मात्र राजस्थानात सापडलेला साठा अनेक पटीनं अधिक असून या साठ्यातून भारताची लिथियमची ऐंशी टक्के गरज पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहा लिथियम हा जगातला सर्वात मऊ आणि हलका धातू आहे हा धातू रासायनिक ऊर्जा साठवून तिचं विद्युत ऊर्जेमध्ये रुपांतर करतो त्यामुळे बॅटरीवर चालणाऱ्या प्रत्येक उपकरणाला लिथियमची गरज असते राज्यातल्या धरणांमधला गाळ काढण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे प्रायोगिक तत्वावर जायकवाडी उजनी मुळा गोसीखुर्द आणि गिरणा या जुन्या पाच साठलेला गाळ काढण्यात येणार आहे त्यासाठी राज्य शासनानं गठीत केलेल्या समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला आहा धरणांमधला गाळ काढण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात दोन हजार अठरामध्ये घेण्यात आला होता मात्र विरोधामुळे याबाबतची निविदा प्रक्रिया त्यावेळी स्थगित करण्यात आली होती खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे निकाल कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीद्वारे जाहीर करण्यात आले आहेत लातूर जिल्ह्यातल्या महिला शेतकरी जयश्री डोणगापुरे यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे नांदेड जिल्ह्यातल्या वनिता फोले यांनी सोयाबीन पिकात आदिवासी गटात विक्रमी उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे साताऱ्याचे शेतकरी प्रल्हाद काळभोर यांनी ज्वारी पिकात तर सांगलीचे संभाजी खंडागळ यांनी मका पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सात पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे भात पिकाचं पुणे जिल्ह्यातले शेतकरी नितीन गायकवाड यांनी राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या सहा पट अधिक उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक मिळवला प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला अनुक्रमे पन्नास हजार रुपये चाळीस हजार रुपये आणि तीस हजार रुपये बक्षीस जाहीर झालं आहे पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी कृषी विभाग आणि विद्यापीठांनी समन्वयानं प्रयत्न करावेत असं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे ते काल पुण्यात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पौष्टिक तृणधान्य लागवडीला चालना द्यायची असून ज्वारी बाजरी नाचणी आदीसह तेलबियांच्या लागवडीत आणि उत्पादकतेत वाढीसाठी उपाययोजना कराव्यात असं सत्तार यांनी सांगितलं पारंपरिक पिकांऐवजी पर्यायी पिकांकडे कसं वळता येईल याचा विचार करण्याची सूचनाही त्यांनी केली राज्य शासनानं पंधरा मे पूर्वीच बीटी कापूस बियाणं उपलब्ध करून द्यावं अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी केली आहे याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे राज्य शासनानं एक पूर्वी बीटी बियाण्यांच्या उपलब्धतेवर बंदी घातली असून बंदी उठवण्यात यावी असं म्हणाले उशिरा बियाणं उपलब्ध झाल्यानं लागवड उशिरा होते त्यामुळे कापसावर रोगराईचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होते असं पाटील यांनी या पत्रात म्हटलं आहा शिर्डी शहराचा येत्या काळात अंतर्बाह्य कायापालट करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे शिर्डी शहराच्या सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यातल्या बावन्न कोटी रुपयांच्या कामांचा विकास आराखडा काल साईबाबा चरणी अर्पण करण्यात आला त्यावेळी ते बोलत नगर नगरविकास विभागाच्या माध्यमातून पन्नास कोटी रुपये खर्चून साईबाबांच्या जीवनाची माहिती देणारी थीम पार्क उभारण्यात येणार आहे शिर्डी विमानतळावर एकाच वेळेस बारा विमानं थांबतील अशा टर्मिनल इमारतीसाठी सहाशे कोटी रुपये मंजूर झाल्याचं पाटील यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं तीन कामगारांचा ड्रेनेज चेंबरमध्ये बुडून मृत्यू झाला सलीम अली सरोवराजवळ काल ही दुर्घटना घडली ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरलेल्या एक कामगार बुडाल्याचं लक्षात येताच इतर तिघांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ते सर्वजण चेंबरमध्ये बुडाले अग्निशामक दलाच्या जवानांनी या सर्वांना बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केलं असता अंकुश बाबासाहेब थोरात आणि रावसाहेब सदाशिव घोरपडे या दोघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं तर विष्णू उगले या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एका कामगारावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या पायाभूत सोयी सुविधा उभारणीबाबतचा आढावा घेतला येत्या शैक्षणिक वर्षापासून शंभर विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे त्यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या चमूकडून तपासणी होणार आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गोयल यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉक्टर संजय कुमार मोरे यांनी इमारतीतली नळजोडणी विद्युत उपकरणं प्रयोगशाळा तसंच वसतिगृहाच्या कामकाजाचाही आढावा घेत पाहणी केली इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल कोलकाता नाईट रायडर्सनं ना पंजाब किंग्जचा पाच गडी राखून पराभव केला प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं दिलेलं एकशे ऐंशी धावांचं लक्ष्य कोलकाताच्या संघानं वीस षटकात पाच गडी गमावत पूर्ण केलं या स्पर्धेत आज मुंबईत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेच्या घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन महापालिका आयुक्त तथा विद्यमान जिल्हाधिकारी आस्तिकुमार पांडे यांना अंमलबजावणी संचालनालय ईडीनं नोटीस बजावली आहे पांडे यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे या प्रकरणात ईडीनं महानगरपालिकेच्या इतरही काही अधिकाऱ्यांना मुंबई कार्यालयात बोलावून त्यांची चौकशी केली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातल्या कर्मचाऱ्यांची सार्वत्रिक बदली प्रक्रिया काल शहरातल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्गदर्शनात एकूण त्रेसष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे करण्यात आल्या लोकनेते विलासराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे आज अनेक साखर कारखाने चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहेत असं आमदार अमित देशमुख यांनी म्हटलं आहे काल लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं विलास सहकारी साखर कारखान्याच्या युनिट दोनच्या गळीत हंगामातल्या साखर पोत्याचं सा पूजन करण्यात आलं ते बोलत होते राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि त्यांच्या पत्नी वंदना गायकवाड यांच्या हस्ते पोत्यांचं पूजन करण्यात आलं राज्यात साखर उद्योगात एक लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली असून कारखानदारीतून सामान्य शेतकऱ्यांना महाराष्ट्राचं चित्र बदललं असं शेखर गायकवाड यावेळी म्हणाले शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या मणिपूरमध्ये अडकलेले पंचवीस विद्यार्थी विशेष विमानानं काल संध्याकाळी मुंबईत दाखल राज्यातल्या बेपत्ता मुलींच्या शोधासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची महिला आयोगाची मागणी राज्यस्तरीय पीक स्पर्धेचे निकाल जाहीर लातूर आणि नांदेडच्या महिला शेतकऱ्यांची चमकदार कामगिरी आणि छत्रपती संभाजीनगर इथं तीन कामगारांचा ड्रेनेज चेंबरमध्ये बुडून मृत्यू याबरोबरच या हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद आर न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार